तर डिसेंबर महिन्यामध्ये नेमका पाऊस कशामुळे पडतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अरबी समुद्रामध्ये 30 नोव्हेंबरला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं, 1 डिसेंबरला त्याची तीव्रता वाढली. कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर त्यामुळे वाढला. अरबी समुद्रापासून ते कच्छपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. राज्याच्या पश्चिम भागामध्ये आणि त्याचा परिणाम आता दिसून येतोय. बंगाल उपसागरात सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्याची तीव्रता वाढलीय. आज कमी दाबाचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची देखील शक्यता आहे. आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनारपट्टीजवळून हे चक्रीवादळ जाऊ शकतं. महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा परिणाम होणार नाही असंही म्हटलं जात आहे. संपूर्ण राज्यभरात या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. कोकण उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उद्यापर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे. पालघर, धुळे, नाशिक आणि नंदुरबारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुढच्या 48 तासात 70 ते 120 मिलीमीटर पावसाचा इशारा देण्यात आला. ऐन डिसेंबरच्या सुरुवातीला मुंबई आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. मुंबई, कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 3 डिसेंबरपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. हवामान खात्यानं मुंबई आणि ठाण्याला येलो अलर्ट दिलाय, तर पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. पुढच्या 48 तासात 70 ते 120 मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवामान खात्यानं आता सतर्कतेचा इशारा दिलाय. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दिशेनं निघालेलं चक्रीवादळ आता वायव्येला सरकलंय, त्यामुळे अरबी समुद्र, मालदीव आणि लक्षद्वीपमधील हवामान बदललंय. उत्तर महाराष्ट्रामध्ये वाऱ्याचा वेग सध्या 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र, गोवा इथल्या किनारपट्टीवर वादळी हवामान निर्माण होऊन 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज सुद्धा हवामान खात्यानं वर्तवला. कुठल्या जिल्ह्याला नेमका कोणता अलर्ट दिलाय हवामान खात्यानं पाहूयात. पालघर, धुळे, नाशिक, नंदुरबार या 4 जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय, तर मुंबईला येलो अलर्ट दिलेला आहे. तर राज्यात पुन्हा आलेल्या अवकाळी पावसानं अनेक नगदी पिकांना मोठा फटका बसलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागा सध्या संकटात आहेत, तर द्राक्षांप्रमाणेच टोमॅटोला सुद्धा पावसाचा फटका बसतोय. टोमॅटो आता 100 वर गेलेला असताना शेतकऱ्यांना चांगला पैसा हाती लागण्याची आशा होती, मात्र पावसामुळे काढणीला आलेला टोमॅटो खराब होतो. तर ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला सुद्धा फटका बसलाय. येवल्यातील कांदा उत्पादकांना नुकसान टाळण्यासाठी आता महागड्या औषधांची फवारणी कांदा पिकावर करावी लागते. सह्याद्रीची उंची म्हणजे